केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेस देशभरातून नाहीशी होत असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली, तर कम्युनिस्ट पक्ष जगभरातून नाहीसा होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. देशात फक्त भाजपला राजकीय भवितव्य असल्याचा विश्वास जो आहे तो त्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय. केरळमध्ये भाजपचं एक दिवस सरकार येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. कांग्रेस धीरे 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 जनमानस से लुप्त हो रही और पूरी दुनिया से कम्युनिस्ट पार्टी लुप्त हो रही है. केरल में राजनीतिक भविष्य है तो केवल और केवल मोदी जी के नेतृत्व की भारतीय जनता पार्टी का राजनीतिक भविष्य है. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आजचा परळ लालबाग चिंचपोकळी इथला सार्वजनिक गणेशोत्सवांच्या दर्शनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आलाय. मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे राज ठाकरेंचा हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचं कळतंय. बोलूयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील अध्यक्षांना आपल्याबरोबर. विशाल, राज ठाकरे आज लालबाग परळ इथल्या सार्वजनिक गणपतींचं दर्शन घेण्याकरता म्हणून जाणार होते, त्यांनी हा कार्यक्रम का रद्द केला? विशाल, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज लालबाग परळ येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचं भेट देणार होते आणि गणपतींचं दर्शन जे आहे ते घेणार होते. मात्र आपल्याला माहिती आहे, काल रात्रीपासूनच मुंबई शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि याच पावसामुळे त्यांनी हा निर्णय घेतलाय की त्यांचा जो आजचा मुंबईतील सार्वजनिक मंडळांना जी भेट होती ही त्यांनी पुढे ढकललेली आहे. त्यांनी आजचा दौरा जो आहे हा रद्द करण्यात आलेला आहे आणि जो अधिकृतरित्या मनसेकडनं मेसेज देण्यात आलेला आहे या मेसेजमध्ये असं लिहिण्यात आलंय की पावसामुळे हा दौरा जो आहे हा पुढे ढकलण्यात आलेला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा कधी या मंडळांना भेट देतात याबाबतीत एक वेगळं वेळापत्रक जे आहे ते लवकरच दिलं जाईल असं मनसेकडनं अधिकृतरित्या सांगितलेलं आहे. विशाल धन्यवाद. विशाल या सगळ्या तपशिलाबद्दल.